रामच्या मुळे तुला देव पण आहे, नाही तर तुला कोण विचारलं असतं सांगा? संत जर नसते तर आपल्याला देव कळला असता का? नाही. हे पांडुरंग आहे, कुणी सांगितलं? संतांनी. हे खंडोबा आहे, कुणी सांगितलं? संतांनी. हे हनुमंत आहे, कुणी सांगितलं? संतांनी. म्हणून प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला का? त्या लोकांना त्या देवाचं महत्व कळावं म्हणून. बरोबर आहे का नाही? अशी एकही जात नाही का त्या जातीत संत नाही, आणि असा एकही संत नाही का त्यानं जातीवाद केला. किती सुंदर आहे, फार छोटं आहे पण अतिशय गरजेचं आहे. अरे मला सांगा, सांगायचं आहे तुम्हाला, कोणती जात आहे अशी की त्या जातीत संत जन्माला नाही आले? प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला, पण कोणत्या संतानं जातीवाद केला नाही हे तेवढंच खरं आहे. बघा, शिवाजी महाराजांना 18 पगड जातीतले लोक एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवामालांनी त्यांच्यासाठी जीव दिला असता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसे महाराज राजपूत बसले नसते. बाळू मामा जातीवादी असते तर त्यांच्या मेंढ्यानं फक्त धनगराचीच रोग बरे केले असते, बाकी जायचे नसते झाले. नाही भाऊ, हे धनगर आहे का? आणि एका दिवसात बरा. आणि धनगर नाही का? मूर द्यायला तसंच. आज थोडे जो श्रद्धेने दर्शन घेईल त्याचा रोग बरा होतो. किती उदाहरणं आहेत ना असे, लक्षात येते का? मला सांगायचं काय, कोणत्या संत हे त्या देवाचं महत्व कळलं पाहिजे याच्यासाठी. म्हणून महाराज म्हणले, संत देवाला म्हणले, देवा आमच्यामुळे तुला लोक देव म्हणून ओळखायला लागले. अरे संत आहे म्हणून देव आहे, कार्यकर्ते म्हणून नेता आहे, आणि श्रोता आहे म्हणून वक्ता आहे. कळलं माझं बोल? काही माणसं म्हणतात, महाराज आमच्यामुळं गाड्यान फिरायलीत तुम्ही. बरोबर आहे, नो डाऊट. त्याच्यात काय खोटं थोडंच आहे. अहो, तुम्ही जर स्वीकारलं नसतं तर कोण स्वीकारलं असतं? वक्ता तो वक्ताची नोहे श्रोती यावी, तुम्ही आहेत म्हणून वक्त्याला किंमत आहे ना. अरे श्रोतेच नाही तर वक्ता कसा ठरेल? ठरू शकत नाही महाराज. श्रोत्याशिवाय वक्ता नाही, कार्यकर्त्याशिवाय नेता नाही, तसं संताशिवाय देव नाही. संत देवाला म्हणले, देवा ऐका आमच्यामुळं तुला देव पण आहे. माणूस किती उदाहरणं सांगेन मी तुम्हाला. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय आळंदीमध्ये संत सभा भरली, आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, त्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होत्या, आणि कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं? थापाटणं असतं. बसलेल्या संत मंडळीला गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं, तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर मारलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं, जेव्हा नामदेवरायच्या डोक्यावर मारणार तेव्हा नामदेवरायानं हात धरला. नामदेवराय म्हणले, हो लोक आम्हाला घरी नेतात, आमची पाय धुवून आरती करतात, पूजा करतात, तुम्ही आम्हाला घरी आणून मारता, ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? मुक्ताबाईनं सांगितलं, गोरोबा काकांनी सांगितलं, मुक्ताई ही मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला, 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? ते कागदपत्र बसत नाही ना, मग तुमच्या संघाशा राहतो, कसे बसवायचे बसवा, भेटलं पाहिजे नाही चाललो दुसरीकडे. बरोबर आहे का नाही? मला सांगा, मग असं होतं का नाही? लक्षात येते का माझं बोलणं? बघा, नामदेवरायाला राग आला. बघा, काम नाही झाल्यावर राग कोणाचा येतो? ज्यानं काम केलं नाही त्या अधिकाऱ्याचा राग नसतो येत, आपण ज्याचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. तुम्ही तर महाराजाला लय जवळचे मित्र म्हणता, एवढ्यात येत नाही म्हणल्यावर काय फायदा आहे तुमचा? म्हणजे तुमच्यामुळे द्या आमचं हीच कोण असच ना. बरोबर असंच होत नाही. काम नाही झालं की आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येत असतो. नामदेवरायाला राग आला, कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. 24 तास देवासोबत राहून मी कच्चा असेल तर फायदा काय देवासोबत राहून? हा चला बदला. हा चला काय फायदा आहे राहून देवासोबत? मग ना सभेचा त्याग केला पांडुरंगाकडे. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकांनी मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चा आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा मग मी कुणाकडे गेलो पक्का होईल? म्हणे तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल, हिंगोली जिल्हा.
औंढा नागनाथ तालुका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढा नागनाथला आहे. तिथं तुला विसोबा खेचराचे पाय धरावं लागतील तेव्हा तू पक्क होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं? जे महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर त्या ज्योतिर्लिंगावर पाय ठेवून झोपले होते विसोबा खेचर. नामदेवरायने दृश्य पाहिलं, तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवा, याला देव काय ते कळत नाही आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्क होणार आहे. वरच्या रंगाला बोलले बरं, माणसं वरच्या रंगाला बोलतात. आता मला पाहिल्या पाहिल्या काही माणसं जाईल ओळख नाही ते म्हणले असतील, माय एवढ्या मोठ्या सप्त्यात या पोराला कशाला धरून आणा. बरोबर आणि याच्या डोक्यात पक्क आहे महाराज म्हणले त्याची मोठी ढेरी असती भाऊ. बरोबर आहे ना. एकदा आमच्या ड्रायव्हरला धोतर घातला, आज आलं नाही ती तब्येतीन डबल आहे माझ्यापेक्षा. त्याला म्हणलं माझ्या बरोबर राहत धोतर घाल. त्याला धोतर घातलं, त्या गावातले लोक त्याच दर्शन घ्या. मला म्हणजे गाडीची पिशवी आज गेलो मग आता काय बोलत नाही. वरच्या रंगाला बोलणार जे काय ना महाराज, ऐक टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. टीव्हीवर पाहून गुरु असतो का? ऐक मग संत कधी चुकत नाही आणि जो चुकतो तो संत नाही. आपण चुकीच्या माणसाला संत म्हणतो ही आपली चूक आहे. संत चुकत नाही महाराज, संत चुकतच नाही आणि जो चुकतो तो संतच नाही. कळलं माझं बोलून? आपल्या ओळखण्यात चूक होत असते. नामदेवराय भुलले तर आपले काय? राजा परीक्षिती भुलले म्हणून शमीक महाराजांच्या गळ्यात मेलेला साप टाकला. सगराच्या 60,000 मुलांची राग झाली संत नाही कळाले. अरे यदुकुळाचा नाश झाला ना संत कळले नाही म्हणून. कळलं माझं बोल ना. मोठ्या मोठ्यांचं गेलं महाराज, आपलं काय घेऊन बसला तुम्ही सांगा. वरच्या रंगाला भुलले नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचरांनी आवाज दिला, हो नामदेवा कुठे जाता? आणि चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलो, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राणी आंधळा तू का रे? देवावरी पाय ठेवी गेले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाताय माझं एक छोटं काम आहे. माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली ठेवा आणि मग जा. नामदेवरायाने विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले. ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं एक दोन ठिकाणी नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवराला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो हा यथार्थ स्वरूपाचा बोध नामदेवरायाला झाला. कुणामुळं? नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्वात आई केली ठावे.